मुख्यमंत्री जल संवर्धन योजना, अध्यक्ष महोदय ही योजना जी है, या योजनेमध्ये आता तुम्ही जलयुक्त शिवार बंद केली, जलयुक्त शिवार बंद केल्यानंतर खरं म्हणजे अध्यक्ष महोदय नवीन योजना आली, मुख्यमंत्री जल संवर्धन योजना। या योजनेमध्ये माथा ते पायता तत्वाचा वापर नाही, योजनेत घेतलेली जी कामं आहे ती अध्यक्ष महोदय ओघळ नियंत्रणाची असून जास्तीत जास्त कामं ही पाणलोट क्षेत्रातल्या स्टोरेज झोन मधली आहे। आपण साधारणपणे काय करतो अध्यक्ष महोदय, रन ऑफ आणि रिचार्ज झोन असले जे गाव असतात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपले शेतकरी आणि गावांना त्याचा फायदा होत नाही, आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण त्याची तत्व काही निश्चित केली आहेत, पण त्या संदर्भात या योजनेमध्ये कुठली उपचार पद्धत नाही, कंपार्टमेंट बंडिंग नाही, ग्रेडेड बंडिंग नाही, सीसीटी नाही, डीप सीसीटी नाही, पॅडी बंडिंग नाही, कुठले उपचार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, मूलस्थानी जलसंवर्धनाची व्यवस्था याच्यामध्ये नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एकूणच बघितलं तर याच्यामध्ये मॉनिटरिंगची देखील व्यवस्था नाही आहे, आणि म्हणून आपण जर ही योजना बघितली तर निव्वळ ठेकेदारांना फायदा देण्याकरता तयार करण्यात आलेली योजना, एवढंच या योजनेच्या संदर्भात सांगण्यात येईल।